नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 यामधील मराठी विषयामधील उतारा व त्यावर आधारित प्रश्न याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. उतारा वाचन हे खूप महत्त्वपूर्ण असल्याने उतार्यावर 3 प्रश्न परीक्षेसाठी असतात, म्हणजेच 6 गुण अर्थात 8% भारांश. उतारा वाचन करताना खालील बाबी नमूद करा. प्रथमतः उतारा काळजीपूर्वक वाचा, म्हणजे त्याचा आशय तुम्हाला समजून येईल. उतारा वाचन करताना उतार्यामधील जे काही प्रसंग दिले असतील, ज्या काही घटना दिल्या असतील, त्याचं सविस्तर बारकाईने निरीक्षण करा. त्यानंतर प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने सोडवा. उतार्यामध्ये ज्या पद्धतीने उतारा दिलेला असेल त्याच पद्धतीने सर्व प्रश्न असतील असे नाही. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या 1-2 ओळीमध्ये असू शकतं, कदाचित शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 1-2 ओळीमध्ये असू शकतं. उतारा वाचन करताना 3 प्रश्नांचं उत्तर हे उतार्यामध्येच असतं, परंतु काही कठीण प्रश्न असे असतात की ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती सोडावं लागतं. याच्यासाठी आपल्याला अलंकारिक शब्द, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्दांचा म्हणजे शब्दांचं भांडार आपल्याकडं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आपली पाठांतर क्षमता विकसित होणे खूप गरजेचे आहे आणि त्याचा सराव असणं खूप गरजेचं आहे. तर यापुढे आपण एक नमुना उतारा पाहणार आहोत.